नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीची परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकातील पृथ्वीवरील सजीव हा तिसरा पाठ अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती, पृथ्वीवरील प्राणीसृष्टी यांचा अभ्यास करणार आहोत। पृथ्वीची उत्पत्ती आपण अभ्यासताना आपल्याला सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात। उदाहरणार्थ आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी नेमकी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशीच पहिल्यापासून होती की बदलली, आणि ती बदलली असेल तर त्यात कोणते बदल झाले, या सर्व बाबींचे प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतात। शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्तवायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। हे सर्व ग्रह आपल्याला माहितीच आहेत। आपण परिसर अभ्यास 1 पृथ्वी आणि सूर्यमाला या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत। पृथ्वीभोवती 8 ग्रह फिरतात ही आपल्याला माहिती आहे। या पाठामध्ये आपण त्याचे एकदा पुन्हा उजळणी घेणार आहोत। बघा, ही आपली सूर्यमाला आहे। या प्रकारची सूर्यमाला तयार झाली। यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे 8 ग्रह या सूर्यमालेत तयार झाले। हे सर्व ग्रह सूर्याभोवती त्यांच्या ठराविक मार्गाने म्हणजेच कक्षेत परिभ्रमण करतात, हे आपल्याला ठाऊक आहे। आता आपण पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली ते बघणार आहोत। या सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवर आत्तापर्यंत तरी सजीव सृष्टी आढळून आलेली आहे। पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळपास 80 कोटी वर्ष लागली। असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। हे सजीव आदिजीव या नावाने ओळखले जातात। या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। यानंतर आपण पृथ्वीवरील प्राणीसृष्टी अभ्यासणार आहोत। पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो। या पाठामध्ये आपण फक्त प्राणीसृष्टीचा अभ्यास करणार आहोत। प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत। उदाहरणार्थ सर्व प्राणी श्वासोच्छ्वास करतात, हे पहिलं वैशिष्ट्य आहे। श्वासोच्छ्वासासाठी प्राण्यांना हवेतील ऑक्सिजनची आवश्यकता असते। दुसरं वैशिष्ट्य आहे प्राणी हालचाल करतात। प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर अनेक कारणांसाठी एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात। उदाहरणार्थ माणूस अन्न मिळवण्यासाठी माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी हालचाल करत असतो। त्याच पद्धतीने इतरही प्राणी अन्नासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी हालचाल करत असतात। अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे प्राणी प्रजोत्पादन करतात, म्हणजेच काही प्राणीजातींमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात। काही प्राणीजातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात, हे आपण शिकलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पाठाचे पुन्हा पुन्हा वाचन करा, व्हिडिओ पुन्हा पहा, लाईक केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही लिंक पाठवा। धन्यवाद।